नवीन वर्षाचं स्वागत करत असताना बऱ्याच ठिकाणी खाजगी ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जातात, सेलिब्रिटीज बोलवले जातात आणि अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांची छेडछाड होण्यासारख्याचे प्रकार होऊ नये किंवा जर छेडछाड झालीच तर तिला तात्काळ मदत मिळावी याकरता स्वतंत्र आम्ही महिलांचे पथकं निर्माण केलेली आहे. ही पथकं त्या ठिकाणी भेट देतील आणि तेथील सुरक्षा व्यवस्थित आहे किंवा नाही याची खबरदारी घेतील. सर, अगदी थोडक्यात कुठल्या कुठल्या मुख्य ठिकाणांवर किंवा परिसरामध्ये पोलिसांची पथकं असणार आहे आणि नाकाबंदी नेमक्या कुठल्या चौकांमध्ये करण्यात येणार आहे? नाकाबंदीची जी ठिकाणं आहेत ती निश्चित करण्यात आलेली आहे. मुख्यतः शहरामध्ये येणारी आणि जाणारी जी काही मार्ग आहेत त्या मार्गावर नाकाबंदी करण्यात येईल. त्याच्यामध्ये रॅश ड्रायव्हिंग आणि ड्रंक अँड ड्राईव्ह यासारखे प्रकार होऊ नये याकरिता मुख्यतः ही नाकाबंदी असणार आहे. आणि महिलांसाठीचे जे काही पथकं आहेत, जी काही प्रायव्हेट बँकवेट हॉल असेल किंवा कुठे कुठल्या आस्थापनेने जर मोठा कार्यक्रम आयोजित केला असेल तर या ठिकाणी भेट देतील. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर कुठलाही घातपाताचा प्रकार होऊ नये याकरिताही आम्ही दक्षता घेत आहोत. त्याच पद्धतीने पोलीस मदतीसाठी डायल 112 ही जी काही यंत्रणा आहे हिचा प्रसार आम्ही सर्व ठिकाणी करत आहोत, जेणेकरून जर कोणाला त्याच्यामध्ये जर मदत लागली, 112 जर कॉल केला तर त्याच्यामध्ये 5 ते 6 मिनिटांमध्ये तक्रारदारापर्यंत पोहोचण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. 112 ही जी सर्व्हिस आहे त्याचं म्हणजे नागरिकांनी कशा प्रकारे त्याचा उपयोग करता येईल? यामध्ये ही 112 ही खूप सोपी यंत्रणा आहे. 112 जर कॉल केला तर त्याच्यामध्ये पोलीस मदतीसाठी तो कॉल आमच्या जे काही कॉल सेंटर आहे नवी मुंबई या ठिकाणी जातो आणि तिथून डायरेक्ट पोलीस स्टेशनचा जो काही कर्मचारी किंवा जी काही आमची गाडी त्या तक्रारदाराच्या जवळपास आहे त्या तक्रारदारापर्यंत पोहोचवला जातो, जेणेकरून त्या तक्रारदाराला त्याच्या जवळच्या असणाऱ्या पोलिसाकडून किंवा आमच्या पोलीस गाडीकडून 5 ते 6 मिनिटांमध्ये मदत पोहोचवली जाते. ही जी सुविधा आहे नागरिकांना देण्यात आली ही 31st पार्श्वभूमीवर आहे की या अगोदर सुद्धा या नंबरबाबत कुठली जनजागृती करण्यात आली आहे? नाही, ही पार्श्व डायल 112 हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे, तो आपल्या इथे राबवला जात आहे आणि मुख्यतः करून याचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 10,000 पॉम्पलेट्स किंवा स्टिकर्स ही रिक्षा आणि ज्या काही सार्वजनिक वाहतुकीची साधनं आहेत या ठिकाणी चिटकवलेली आहेत. अजून सबस्क्राईब केलं नाही मग लगेचच सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या शहरातील घडामोडी. लवकरच सबस्क्राईब करा जिल्हा वार्ता.